नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बैक टू दिस प्लैटफॉर्म। आपण इम्पॉर्टंट टॉपिक आज डिस्कस करता है जो कि आहे एनवायरमेंटचा जल प्रदूषण। ओके, याच्यावरती जनरली प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये। तर बघा, हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे आणि हा जो कोर्स आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी, हा UPSC आणि MPSCच्या दृष्टीने मी कोर्स घेते आहे। ॲपवरती हा कोर्स अवेलेबल आहे। ओके, आता मेन टॉपिक कडे आपण बघू की मेन मुद्दा एक्झॅक्टली काय आहे, जल प्रदूषण। बरोबर, आता जल प्रदूषण म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे की जल प्रदूषण म्हणजे काय, जेव्हा पाणी हे पिण्यायोग्य नसतं, बरोबर, किंवा तो त्याचं जे गुणवैशिष्ट्य आहे किंवा गुणवत्ता आहे पाण्याची ती काय होते आहे, त्याचं डिग्रेडेशन जेव्हा होतं त्याला आपण काय म्हणतो, जल प्रदूषण। ओके, क्लियर। आता पुढे जाऊ। आता हे इम्पॉर्टंट आहे की जल प्रदूषणाच्या रिलेटेड काय काय त्याचे टर्म्स आहेत। फॉर एक्झाम्पल, पॉइंट आणि नॉन पॉइंट सोर्सेस ऑफ पोल्युशन। आता पॉइंट स्त्रोत याला काही मराठीमध्ये नाव नाही आहे, पॉइंट स्त्रोत किंवा नॉन पॉइंट स्त्रोत असं त्याला म्हणतात। तर बघा, पॉइंट आणि नॉन पॉइंट सोर्सेस ऑफ द पोल्युशन म्हणजे काय, हे जनरली परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर नॉन पॉइंट सोर्सेस आणि पॉइंट सोर्सेस, पहिले आपण पॉइंट सोर्सेस बघू। म्हणजे पॉइंट काय, पॉइंट म्हणजे काय, आपल्याला एखादा पॉइंट दिसतो आहे म्हणजे एक्झॅक्ट त्यांचं लोकेशन काय आहे किंवा त्याचं स्त्रोत काय आहे तो आपला कळतो आहे पोल्युशनचा। म्हणजेच पर्यावरणात किंवा त्या पाण्यामध्ये पोल्युशन हे कुठं येत आहे किंवा पोल्युटंट्स हे कुठले येतात आहेत, प्रदूषके हे कुठले येतात आहेत, याचा आपल्याला स्त्रोत माहिती आहे। ओके, तो स्त्रोत एक फिक्स आहे। फॉर एक्झाम्पल, जसं की इथे दाखवलेलं आहे इंडस्ट्रीज, जे उद्योगधंदे आहेत, जनरली केमिकल इंडस्ट्रीज असतात, आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज आहेत, बरोबर, पोलाद उद्योग आपण त्याला म्हणतो, ॲल्युमिनियम इंडस्ट्रीज आहेत, तर या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यातनं जो इफ्लुएंट बाहेर निघतं, जे सांडपाणी निघतं आहे, ते आपल्याला माहिती आहे की या इंडस्ट्रीजमधनं हे इफ्लुएंट बाहेर निघतं आहे, बरोबर। म्हणजे याचा जो स्त्रोत आहे तो आपल्याला माहिती आहे, एक फिक्स स्त्रोत आहे। नंतर कुठले कुठले असू शकतात की जसं की आपला आपले जहाजं आहेत, जहाजामधून ऑइल स्पिल्स होतात, जे ऑइल असतं जहाजामध्ये किंवा क्रूड ऑइल ज्याला आपण म्हणतो, खनिज तेल म्हणतो, तर ते बाहेर निघतं आहे, म्हणजे हे पण कळतं की बाबा जहाजातून हे पोल्युटंट्स बाहेर निघतात आहेत। मग असे जे आपल्याला सोर्सेस दिसतात आहेत त्यांना काय म्हणू आपण, पॉइंट सोर्सेस, ज्याचा आपल्याला स्त्रोत फिक्स काय आहे ते माहिती आहे। क्लिअर। आता नेक्स्ट कुठला आहे, तर नॉन पॉइंट सोर्सेस। ओके, नॉन पॉइंट सोर्सेसमध्ये कुठले कुठले येतील, तर एक आहे रोड, ठीक आहे, दुसरा आहे आपला काही पण डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज चालतात आहे, इंडस्ट्रियल आपण म्हणू की इंडस्ट्रीज, तर आपण म्हटलं की पॉइंट सोर्सेस आहेत, पण त्याच्यामध्ये काय काय येतील, सपोज आपल्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत, ओके, रोड कन्स्ट्रक्शन आहे, पूल वगैरे बांधल्या जातात आहेत, तर ह्या थ्रू जे आपल्याला पोल्युशन दिसत आहे ते काय, कशामध्ये म्हणू आपण, नॉन पॉइंट सोर्सेसमध्ये। अजून काय येईल, फार्म्स आहेत, सिटीज आहेत, ज्या वेगवेगळ्या सिटीज आहेत ज्याच्यापासून म्युन्सिपल वेस्ट हे बाहेर निघतं, जसे की तुम्ही नाले वगैरे पाहत पाहिले असाल, बरोबर, जो त्या सिटीतून नाला जात असतो त्याच्यामध्ये कुठनं कुठनं पोल्युशन आलेलं आहे किंवा कुठनं कुठनं जे पोल्युटंट्स आहेत, प्रदूषके आहेत, ते आलेले आहेत हे कळतं का आपल्याला, तर नाही। म्हणून काय होईल, सिटीमधनं जे जो नाला वाहतो आहे किंवा आपण म्हणू की सब नालेज आहेत किंवा सिवेज आहेत, ते कळतंय का कुठनं हे होतात आहेत, कुठनं त्याचं एक्झॅक्ट सोर्स कुठे आहे ते माहिती पडतंय का, भरपूर सोर्सेस असू शकतात, बरोबर, म्हणून या सोर्सेसला काय म्हणू आपण, नॉन पॉइंट सोर्सेस। क्लिअर, पुढे जाऊ। नेक्स्ट आहे, आता सोर्सेस पाहिले आपण, तर वेगवेगळे सोर्सेस किंवा स्त्रोत कोणते कोणते आहेत, तर हे स्त्रोत जे आपल्याला जनरली जल प्रदूषणमध्ये दिसतात, तर पहिलं काय आहे, सांडपाणी, जे वेगवेगळ्या प्रकारे सांडपाणी निघतं आहे, तर पहिलं आपलं घरगुती सांडपाणी ज्याच्या थ्रू काय काय निघतं, तेल आहे आपलं, निर्मा आहे किंवा कचरा, बरोबर, दुसरं उद्योग, आणि हे काय करायचं, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला रिलेट करायचं आहे की आपल्या घरातून कुठला कचरा किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेडिमेंट जाताना दिसतात आहेत वॉटरमध्ये, जे पाण्यामध्ये प्रदूषण क्रिएट करत आहे, ठीक आहे। बघा, सांडपाणीमध्ये हे झालं जे घरगुती सांडपाणी आहे,
दुसरं उद्योगांतून जे इन्फ्लुएंस बाहेर निघतात म्हणजे सांडपाणी जे निघतं त्यालाच आपण काय म्हणतो आहे, आपण त्याला म्हटलो पॉइंट सोर्सेस, बरोबर. दुसरं शेती. शेती काय होता, नॉन पॉइंट सोर्स होता, कारण भरपूर प्रकारची शेती असते आणि शेती थ्रू कुठलं पोल्युटंट निघतं आहे ते एक्झॅक्टली कुठला स्रोत आहे, कुठून ते निघालेलं आहे हे कळत नाही आहे, बरोबर. कारण जे सांडपाणी आहे ते वाहत वाहत जमिनीमधून मग ओढ्यांमधून मग सागरामध्ये जात आहे, बरोबर. म्हणून याला नॉन पॉइंट सोर्स आपण म्हटलो. क्लिअर. आता हे याच्यामध्ये शेतीमध्ये कुठले कुठले पोल्युटंट्स असतात किंवा कुठले कुठले प्रदूषक असतात हे विचारले जाऊ शकतं. तर याच्यात काय काय असतात, क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स असतात, ओके, CHCs त्याला म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल कुठले कुठले आहेत, DDT जे की आपण म्हणतो की बायोमॅग्निफाईड प्रकारचं हे एक पोल्युटंट आहे. देन एंडोसल्फान जे बॅन झालेलं आहे. देन नायट्रेट्स असतात, फॉस्फेट्स असतात आणि अमोनिया हा बाहेर निघतो. म्हणजे जनरली जे फर्टिलायझर्स यूज होतात किंवा न्यूट्रियंट्स दिल्या जातात शेतीला तेच पोल्युटंट्स म्हणून बाहेर निघतात, ओके. देन भूजल प्रदूषण म्हणजेच ग्राउंड वॉटर. आता याचं प्रदूषण जे आहे त्याच्यामध्ये काय काय दिसतं आहे, तर फ्लुराईड्स, ओके, देन युरेनियम, हेवी मेटल्स. हेवी मेटल्स म्हणजे जड जे मेटल असतात जसे की आर्सेनिक आहे, पारा आहे, हे आपल्याला दिसतात आहेत भूजल साठ्यांमध्ये परकोलेट होताना. देन न्यूट्रियंट्स लाईक नायट्रेट्स आणि फॉस्फेट, जर एक्स्ट्रा नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स आपण शेतीला दिले तर काय होईल, ते ॲब्झॉर्ब होतील जमिनीमध्ये आणि कुठे जातील, तर भूजल प्रदूषणामध्ये, ठीक आहे. देन औष्णिक आणि अणुऊर्जा प्रकल्प याच्या थ्रू पण भरपूर आपल्याला जल जे प्रदूषण होतं आहे ते दिसतं आहे. आणि ऑइल स्पील्स जे की सगळ्यात महत्त्वाचे स्रोत आहेत जलप्रदूषणाचे, बरोबर. आता हे ऑइल स्पील्स कुठे दिसतात, तर समुद्रामध्ये, जनरली समुद्रामध्ये. जसं की काय काय होतं, जे जहाजं असतात त्याच्यातनं खनिज तेल हे लीक जर होत असेल त्याला म्हणतात ऑइल स्पील्स. जे आपल्याला पाण्यावरती जे तेल दिसतं वरती आलेलं दॅट इज ऑइल स्पील, ठीक आहे. जहाजांमधून निघणारे तेल, हवा आणि याच्यामुळे काय होत आहे, हवा आणि भूजल प्रदूषणाचं पण हे एक कारण आहे, ओके. ऑइल स्पीलमुळे हवा प्रदूषण पण होतं आहे आणि भूजल प्रदूषण पण होतं आहे, हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, क्लिअर. तर ही जी इमेज आहे म्हणजे ॲग्रिकल्चरल फील्डमधून, ऑइल अँड गॅस वेल्समधनं, रोड सॉल्ट्स आणि लँडफिल्समधनं, हे जी सगळे आहे सेप्टिक टँक्समध्ये, ग्राउंड वॉटर, ओके, हे जे प्रदूषण होत आहे हे आपल्याला हे स्रोत लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊ. देन याचे परिणाम काय काय आहेत, म्हणजे हे पोल्युटंट्स जर पाण्यामध्ये मिसळत आहेतच पण याचा परिणाम काय होत आहे किंवा साईड इफेक्ट्स काय काय आहेत, तर ते आपल्याला बघावं लागतील. पहिलं आहे विरघळलेला जो ऑक्सिजन आहे ज्याला आपण म्हणतो डिझॉल्व्ड ऑक्सिजन, याच्यावरती भरपूरदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो असतो तो काय होतो, ऑब्व्हियसली यांनी कमी होतो. आता कसा कमी होतो ते आपण बघणार आहे. पहिले हे बघून घेऊ की पहिलं काय आहे की डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो आहे तो प्रदूषणामुळे कमी होतो, ओके. दुसरं बायोसाइड्स आणि क्लोरिनेटेड बायफिनिल्स हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत आणि जड धातू याच्यामुळे काय होतं आहे की जलीय परिसंस्थांमध्ये जे सजीव राहतात आहेत त्यांच्यावरती हे परिणाम करतात, बरोबर. त्यांच्यामध्ये काय होईल, त्यांच्या त्या फूड चेनमध्ये ते जातील आणि त्याचं बायो ॲक्युम्युलेशन होईल, जैवसंचयन होईल किंवा जैव आवर्धन होईल, त्यालाच आपण म्हणतो बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन, ओके. देन हेवी मेटल्स म्हणजेच काय, कुठले कुठले एलिमेंट्स ज्याचं हेवी मेटल्स म्हणजे आपण जसं म्हटलं की जड धातू म्हणजे एक्झॅक्टली कुठले, बरोबर. तर मग त्याला काय म्हणतो, हेवी मेटल्स. आता हेवी मेटल्स पण कुठले कुठले असतात, जसं मी एक्झाम्पल सांगितले की पारा आणि आर्सेनिक, कॅडमियम हे सगळे काय आहेत, हेवी मेटल्स आहेत. तर हे हेवी मेटल्स म्हणजे कुठले असतात, ज्याची डेन्सिटी, ज्याची घनता ही ग्रेटर दॅन किती असते, 5 ग्रॅम पर सेंटीमीटर, हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. कुठले कुठले आहेत हेवी मेटल्स, एक्झाम्पल जसे मर्क्युरी, अजून कॅडमियम, कॉपर, लीड आणि आर्सेनिक, ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता उद्योगधंद्यांतून जे गरम पाणी निघतं आहे, जे उद्योगधंदे गरम पाणी यूज करतात जसं की थर्मल पॉवर प्लांट्स, बरोबर. मग काही उद्योगधंदे गरम पाणी हे तसंच सोडतात नद्या नाल्यांमध्ये, मग त्याच्यामुळे जे डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे ते पण कमी होत आहे.
हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या गरम पाण्याचा काय परिणाम होतो, जिथले तिथले जे सजीव राहतात आहेत त्याच्यावरती पण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आता हा जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे ती एक इम्पॉर्टंट टर्म आहे. डिझॉल्व्ड ऑक्सिजन काय असतो, तर जनरली डिझॉल्व्ड ऑक्सिजन हा मी जो दाखवलेला आहे चार्ट, याच्यामध्ये 1 mg/L म्हणजे ऑक्सिजन पाण्यामध्ये किती विरघळलेला आहे. ओके, म्हणजेच एखादं सपोज टँक आहे किंवा आपलं आपण म्हणू की पॉन्ड आहे, एखादं लेक आहे, तर त्याच्यामध्ये सजीव किती आहेत आणि किती अमाऊंटमध्ये सजीव ते राहू शकतात तिथे, आणि याच्यामध्ये नॅचरल काही सोर्सेस आहेत का, म्हणजे काही नदी येऊन मिळते आहे का, त्याच्यामुळे तिथलं फ्रेश वॉटर हे म्हणजे जे गोडं पाणी आहे ते चेंज होतं आहे. मग चेंज झाल्याने काय होईल की सॉरी, याच्यातला जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तो काय होतो आहे, म्हणजेच पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन तो या प्राण्यांमार्फत यूज होतो आहे. म्हणजे प्राणी कशावरती जगतात, हे जे मासे आहेत ते कशावरती जगतात पाण्यामध्ये, त्या डिझॉल्व्ड ऑक्सिजनमुळेच. हा डिझॉल्व्ड ऑक्सिजन जेव्हा कमी व्हायला लागतो, आता कमी कसा व्हायला लागेल, जेव्हा एक तर त्याच्यामध्ये प्रदूषण होत आहे बरोबर, म्हणजे जे फ्रेश वॉटर आहे हे फ्रेश वॉटर जर पोल्युटेड झालं तर यामधला ऑब्व्हियसली जो ऑक्सिजन आहे तो काय होईल, कमी होईल बरोबर, आणि जे पोल्युशनचं कंटेंट आहे ते वाढेल आणि बाकी गॅसेस जे आहेत डिझॉल्व्ड गॅसेस ते वाढतील आणि ऑक्सिजन कमी होईल. पण आता अजून एक केस असं होऊ शकते की याच्यामध्ये जर बाकी न्यूट्रियंट्स वाढले, जसं की आपण युट्रॉफिकेशन असं म्हणतो, जेव्हा न्यूट्रियंट रिच एखादं वॉटर बॉडी होते. न्यूट्रियंट्स म्हणजे कुठले कुठले, जसं की फॉस्फेट्स आहेत जे शेतीतून निघतात, सल्फर आहे जो पाण्या थ्रू येतो आहे, जे बाकी न्यूट्रियंट्स आपण NPK यूज करतो, यांचं जर अमाऊंट एखाद्या वॉटर पॉन्डमध्ये किंवा तलावामध्ये जास्त होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, युट्रॉफिकेशन हे होताना दिसतं आहे. आता युट्रॉफिकेशनमध्ये काय होतं एक्झॅक्टली, की याच्यावरती तुम्ही जनरली पॉन्ड्समध्ये अल्गल ब्लूम पाहिला असेल, म्हणजे हिरवं झालेलं पाणी दिसतं आहे बरोबर. ते हिरवं पाणी म्हणजे काय आहे, त्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रियंट्स जमा झालेले आहेत आणि त्या न्यूट्रियंट्स जमा झाल्याने तिथे अल्गी ही जास्त वाढायला लागते बरोबर. आणि अल्गी ॲट सर्टन स्टेज काय करते, पूर्ण त्याचा सरफेस जो आहे पाण्याचा तो कवर करते. कवर केला की आतमध्ये सनलाईट जाईल का काही दिवसांनी, नाही. मग आतमध्ये जे प्राणी राहतात आहेत त्यांना ऑक्सिजन मिळेल का, ऑब्व्हियसली नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑक्सिजन हा सरफेसवरती जनरली तयार होत असतो, वॉटर बॉडीच्या जनरली सरफेसवरती तयार होतो डिझॉल्व्ड ऑक्सिजन. ओके, तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे, जो हवेतला ऑक्सिजन आहे तो पाण्यामध्ये मिसळला जातो. ओके, तर ही बाब एक लक्षात ठेवायची. आता हे जे चार्ट दिलेलं आहे, जसं की 6 mg/L जर डिझॉल्व्ड ऑक्सिजन असेल तर आपल्याला मोठे मासे तिथे बघायला मिळतात, जर पाणी हे चांगलं फ्रेश असेल, म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजनची क्वांटिटी ही चांगली आहे. ओके, आणि 1 mg/L हे छोटे कीटक वगैरे सर्वाईव्ह करू शकतात. तर ही हा जो चार्ट आहे तो जनरली असा जनरली असतो आणि 1 ते 6 पर्यंत किंवा 7-8 जी लेवल आहे ती चांगली समजल्या जाते. ओके, आता पुन्हा बघू आपण की एक्झॅक्टली डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजे काय, अजून डिटेलमध्ये बघा. बघा, पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन जो आपण म्हणतो डिझॉल्व्ड ऑक्सिजन, जर 8 mg/L पेक्षा कमी असेल, जर तो 8 mg/L पेक्षा कमी असेल तर ते पाणी कसं असतं, तर ते पाणी असतं प्रदूषित, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कंटॅमिनेटेड वॉटर. क्लिअर, त्याला काय म्हणू आपण, कंटॅमिनेटेड वॉटर. पण हा जो आहे तो 4 mg/L असेल. ओके, हा जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे, जो विरघळलेला ऑक्सिजन आहे पाण्यामध्ये, तो कसा मोजतोय आपण, 1 mg/L. एका लिटरमध्ये किती मिलीग्रॅम ऑफ ऑक्सिजन आहे तो जर 4 mg/L असेल तर पाणी हे अतिशय जास्त प्रदूषित आहे म्हणून समजल्या जाते. म्हणून हे जे 2 पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. देन विरघळलेला ऑक्सिजन हा पाण्यामध्ये सजीवांसाठी ऑब्व्हियसली अत्यंत गरजेचा असतो बरोबर. आणि जर पाण्यामध्ये प्रदूषण जास्त असेल तर त्यातील काय होईल, राहणाऱ्या बॅक्टेरियाज म्हणजे जीवाणूंना
तो जो ऑक्सिजन आहे तो लागत असतो, म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे बॅक्टेरियांना जीवाणूंना विघटन करण्यासाठी ऑक्सिजन जास्त लागतो आणि त्याच्यामुळे विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो. जसं की आपण पाहिलं की प्रदूषण झालं तर ऑक्सिजन का बरं कमी होतं, का बरं कमी होतोय, तर मग हा जे हे जे प्रदूषण झाल्यामुळे काय होतं, त्यामध्ये जे बॅक्टेरियाज असतात बरोबर, ते काय करतात, डिकम्पोजिशन करतात ऑर्गॅनिक मॅटरचं पाण्यामधल्या. पण ते ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज करण्यासाठी त्यांना ऑक्सिजन खूप जास्त लागायला लागतो, जर ते पाणी काय असते प्रदूषित असेल तर. म्हणून जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन डिमांड वाढली तर ऑक्सिजन तिथला काय होईल, कमी होईल. जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तो काय होईल, कमी होईल. मग कमी झाल्यामुळे जी आपली लेवल आहे ही काय होते, कमी व्हायला लागते बरोबर. म्हणजेच हा जो विरघळलेला ऑक्सिजन आहे तो काय होतो, कमी होतोय. क्लिअर? आता पाण्यातील हा जैविक कचरा विघटन करण्यास जी ऑक्सिजनची गरज भासते ही एक न्यू कन्सेप्ट आहे. बघा, BOD आणि COD बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. बघा, पाण्यातील हा जैविक कचरा म्हणजे हे जे बायोटिक प्रोडक्ट्स आहे किंवा हा जो कचरा फॉर्म होतो आहे, जसं की डिकम्पोजिशन, काही दिवसांनी काही ॲनिमल मृत पावतात किंवा काही कचरा पाण्यामध्ये जातो आहे, तर हा कचरा विघटन करण्यासाठी जी ऑक्सिजन डिमांड असते, जी ऑक्सिजनची गरज असते, कोणाची, तर बॅक्टेरियाची, त्याला काय म्हणतात, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, क्लिअर? इझी आहे. हा कचरा विघटन करण्यासाठी जो डिमांड लागते किंवा जी गरज लागते ऑक्सिजनची, त्याला काय म्हणतात, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, आणि जेवढी जास्त ती डिमांड असेल, म्हणजे काय, बॅक्टेरियाला खूप जास्त डिमांड आहे, म्हणजेच ते पाणी कसं असेल, पोल्युटेड आहे बरोबर. आणि त्याच्यासोबत जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आपण पाहिला तो कसा राहील, तर कमी राहील. कारण डिमांड जास्त आहे, ऑक्सिजन लेवल ही कमी कमी होते आहे, म्हणजेच DO काय राहील, डिझॉल्व्ड ऑक्सिजन कसा राहील, कमी राहील. म्हणून हे स्टेटमेंट जे आहेत ते जनरली विचारण्यात येतात इन द कन्फ्युजिंग वे. क्लिअर? लक्षात राहील. पुढे जाऊ आपण. आता बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जास्त असणे, आताच मी सांगितलं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ही जर जास्त आहे म्हणजेच काय आहे, बॅक्टेरियाजला ऑक्सिजन हा जास्त लागतो आहे. कारण पाणी कसं आहे, पोल्युटेड आहे, म्हणून जास्त म्हणजे काय, पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी असणे. परंतु बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ही काय आहे, फक्त विघटनशील पदार्थांपर्यंतच मर्यादित प्रक्रिया आहे. म्हणजे आपण काय बघतो याच्यामध्ये, की फक्त जे बायोलॉजिकली ॲक्टिव्ह एजंट्स आहेत, जसं की बॅक्टेरियाज किंवा फंजाय, हे काय करतात आहेत, विघटन प्रक्रिया करतात आहेत. मग हीच फक्त कन्सिडर करतो आहे ना आपण याच्यामध्ये, म्हणजेच फक्त बायोलॉजिकल घटकच कन्सिडर करतो आहे. मग त्याच्यावरून आपलं पोल्युशन किती झालेलं आहे हे कळेल का, टोटल पोल्युशन किती आहे बाबा पाण्यामध्ये हे काढता येईल का, तर नाही. म्हणून ही जी प्रक्रिया आहे ती मर्यादित आहे. ओके, म्हणून पाण्यातील प्रदूषण मोजण्यासाठी आपण या पद्धतीवर तेवढं अवलंबून राहू शकत नाही. म्हणून एक दुसरी प्रोसेस नंतर आपण काढली, ती म्हणजे कुठली, तर केमिकल ऑक्सिजन डिमांड, COD. ओके, आता केमिकल ऑक्सिजन डिमांडमध्ये काय केलं जातं, जे बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स आहेत आणि नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स आहेत. जसं की ही पद्धत कशी आहे, पाण्यातील प्रदूषण मोजण्यासाठी बायोलॉजिकली ऑक्सिजन डिमांडपेक्षा उत्कृष्ट आहे. कारण काय, त्याच्यामध्ये जे अविघटनशील आणि विघटनशील पदार्थ दोन्हीही ज्यांना विघटित करण्यासाठी जेवढी ऑक्सिजन डिमांड असते ती काढल्या जाते, याचं नाव काय आहे, केमिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणून केमिकली विघटनशील आणि अविघटनशील पदार्थांचा विघटनासाठी लागणारा ऑक्सिजन एक्झॅक्टली किती ऑक्सिजन लागतो ह्या पद्धतीनुसार कळतं. क्लिअर? म्हणजे ही जी पद्धत आहे ती ऑथेंटिक मेथड आपण म्हणू शकतो पोल्युशन काढण्याची. ओके, याच्यावरती जनरली प्रश्न विचारले जातात. ते पुढे जाऊ. आता प्रदूषके आणि त्याचे परिणाम कुठले कुठले, आता आपण पाहिले की प्रदूषके कुठले कुठले आहेत, जसे की सोर्सेस, आता आपण पाहिले सोर्सेसमधून वेगवेगळे प्रदूषके येतात आहेत. आता प्रदूषके मेनली कुठले कुठले असतात वॉटर पोल्युशनमध्ये, तर पहिलं आहे पारा, म्हणजेच मर्क्युरी. आता मर्क्युरीमुळे काय काय होतं, मर्क्युरी आपण पाहिलं की इट इज द हेवी मेटल बरोबर, हा काय आहे, जड धातू आहे. आता या जड धातूमुळे काय काय परिणाम होतात सगळ्यांना माहिती आहे. पहिला रोग मिनामाटा डिसीज,
अजून काय परिणाम करतोय तो, तर डोळ्यांच्या दृष्टीवरती परिणाम करतो आणि मेंदूवर सुद्धा परिणाम करतो आहे. ओके, हा पारा पारा आणि त्याचे ते जोडा लावा आपल्या जनरली विचारल्या जातात, तर हे लक्षात ठेवायचं. दुसरं आहे कॅडमियम, हा पण हेवी मेटल आहे. याच्या थ्रू काय काय होतं आहे, कॅडमियममुळे जनरली हा इटाई इटाई रोग होतो आणि त्यालाच म्हणतात आउच आउच रोग, कारण याच्यामध्ये भरपूर जॉईंट पेन बघायला मिळतं त्या रोगीमध्ये. ओके, दुसरं काय काय आहे, कॅन्सरसुद्धा होऊ शकतो आणि यकृतास हा हानी करतो कॅडमियम, लक्षात ठेवायचं आहे. देन लीड, त्यालाच म्हणतात जस्त, हे कशावरती अफेक्ट करत आहे, तर ॲनिमिया होतो याच्यामुळे. दुसरं डोकेदुखी, निळ्या रंगाच्या हिरड्या आपल्याला होताना दिसत आहेत, म्हणजे एक ब्लू लायनिंग हिरड्यांवरती यायला लागते या लीडमुळे, लक्षात राहील. पुढे जाऊ नायट्रेट, हे जे नायट्रेट्स आहेत जे आपण जनरली आपल्या शेतीमध्ये यूज करतो, ओके, किंवा नायट्रोजन फिक्सेशनमध्ये नायट्रेट्स हे रिलीज होतात, तर नायट्रेट्स हे काय करतात आहेत, नायट्रेट जर खूप जास्त आपल्या शरीरात गेले तर काय होतं, मिथायनोग्लोबिमिया हा एक डिसीज होतो, त्यालाच म्हणतात ब्लू बेबी सिंड्रोम. ओके, जे बेबीज होतात ते ब्लू कलरचे दिसायला लागतात आणि जो हिमोग्लोबिन आहे त्याच्या जागी मिथिल हिमोग्लोबिन हा अटॅच होतो, त्याच्यामुळे काय दिसतं आहे, ब्लू बेबी सिंड्रोम व्हायला लागतो. देन फ्लुराईड्स, हे जे फ्लुराईड्स आहेत जे पाण्यात थ्रू जनरली आपल्याला पसरताना दिसतात आहेत आणि शरीरात जाताना दिसतात आहेत, त्याच्यामुळे काय काय होतं आहे, तर हा जो फ्लुराईड आहे तो आपल्या हाडांसाठी हा जे फ्लुराईड्स असतात ते इम्पॉर्टंट असतात, पण एक्सेस अमाऊंटमध्ये जर फ्लुराईड्स गेले तर एक रोग होतो तो म्हणजे फ्लुरॉसिस. फ्लुरॉसिस म्हणजे काय होतात, की हे जे दात दिसतात आहेत ते डिग्रेड व्हायला लागतात, क्लिअर, हे काय होतात, डिग्रेड व्हायला लागतात आणि मज्जासंस्थावरती हा परिणाम करतो, म्हणजे स्पाईनवरती परिणाम करतो आहे आणि ह्याच्यामुळे सांधेदुखीसुद्धा होते, जॉईंट पेन वगैरे जे होतात ते फ्लुरोसिस किंवा फ्लुराईड्समुळे आपल्याला दिसतात आहे. देन आर्सेनिक आहे, जो आर्सेनिक आहे त्याच्यामुळे ब्लॅकफूट डिसीज हा होत असतो आणि कातड्यांचे रोग, म्हणजे कातड्यांचे कॅन्सरसुद्धा, म्हणजे स्किन कॅन्सर हे जनरली होताना दिसतात, किंवा डायरियासुद्धा होऊ शकतो. ओके, म्हणजे मायन्यूट जर काही इन्फेक्शन झालं असेल तर डायरिया वगैरे सारखे तुम्हाला रोग होताना दिसतात आहेत आणि एक्स्ट्रीम केसला स्किन कॅन्सर आणि हा जो आहे ब्लॅकफूट डिसीज हा आपल्याला होताना दिसतो आहे. ओके, पी बी आणि कॅडमियम. देन आता मिनामाटा डिसीजचं काही वैशिष्ट्य लक्षात ठेवू, की मिनामाटा हा जो सगळ्यांदा पहिल्यांदा दिसला होता तो कुठे दिसला आहे, तर जपान मिनामाटामध्ये, किंवा तर 1956 दिसलेला आहे. याच्यावरती जनरली फॅक्च्युअल विचारू शकतात, तर लक्षात ठेवायचं आहे की मिनामाटा सगळ्यांना माहिती आहे जपानमध्ये आहे आणि केव्हा दिसला, 1956 तो दिसला होता. ओके, तर हा असा मिनामाटा होताना दिसतो आहे आपल्याला. ओके, देन हा आहे इटाई इटाई, म्हणजे जो इटाई इटाई कशामुळे पाहिला आपण, कुठला रोग होता इटाई इटाईवाला, तर कॅडमियम, बरोबर, त्यालाच आपण आउच आउट डिसीज म्हटलो होतो. तर हे जे पूर्ण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते बेंड झालेलं दिसतं आहे रुग्णाचं, बरोबर, आणि त्यांना चालताना वगैरे जॉईंट पेनमध्ये किंवा त्यांना उभं राहताना त्रास होतो आहे, तर हे लक्षणं त्यांचे दिसतात. हा जो आहे दिस इज द मिथायनोग्लोबिमिया, बरोबर, याच्यामध्ये जो हिमोग्लोबिन आहे त्याच्यात मिथिल हा ॲड होतो आहे. ओके, तसाच हा ब्लू बेबी सिंड्रोम, याचे लिथार्जिक आईज दिसतात आणि ब्लू कलरची त्याची स्किन होताना दिसते आहे, बरोबर. देन हा जो आहे दॅट इज द आर्सेनिकमुळे होणारा ब्लॅकफूट डिसीज. ओके, ब्लॅकफूट डिसीज जनरली WHO लिमिट किती आहे आर्सेनिकची, तर 10 μg/L, लक्षात ठेवायची आहे, WHO 10 μg/L आर्सेनिकची लिमिट ठेवली आहे. त्याच्यानंतर जास्त जर झाली तर ती एक्सेस अमाऊंटमध्ये धरली जाते आणि याच्यामुळे स्किन कॅन्सर होऊ शकतो आर्सेनिकमुळे, आत्ताच पाहिला आपण, किंवा ब्लॅकफूट डिसीज हा होऊ शकतो. ओके, बाकीचे आता कुठे कुठले पाहिले, मर्क्युरी, मिनामाटा, कॅडमियम, इटाई इटाई, लीडमुळे काय होतं ॲनिमिया होऊ शकतो आणि आर्सेनिकमुळे ब्लॅकफूट डिसीज हा होऊ शकतो. ओके, आणि नायट्रेट्समुळे ब्लू बेबी सिंड्रोम हा होतो, नायट्रेट्समुळे होतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नायट्रेट्समुळेच काय होतात, जो मिथायलो हिमोग्लोबिन हा आपल्या शरीरात जातो, किंवा मिथायलो हिमोग्लोबिमिया असं पण त्याला म्हणता येतं. देन आता
जे रिवर्स आहेत आपल्या, जनरली आपण वॉटर पोल्युशन बघतो आहे, तर मग रिवर्समध्ये कुठले कुठले पोल्युटंट्स हे एक्सेस अमाऊंटमध्ये आहेत तर ते आपण बघू. पहिलं म्हणजे गंगा, जी मेजर रिवर आहे आपली, त्याच्यावरती भरपूर प्रोजेक्ट सुरू आहेत गंगेवरती, जसं की गंगा ॲक्शन प्लॅन आहे बरोबर. तर गंगा याच्यावरती कुठले कुठले दिसत आहे, तर क्रोमियम हे एक्सेस अमाऊंटमध्ये दिसत आहे, आणि दुसरं म्हणजे आयर्न बिकॉज ऑफ इंडस्ट्रीज. ओके, दुसरा आहे यमुना. यमुनाचा आता मधात न्यूज होती की फोम जनरेट होतो आहे यमुनावरती, जो व्हाईट फोम होता, तर तो यमुनावरती जे एक्सेस अमाऊंटमध्ये आहे ते आहे आयर्न, हे लक्षात ठेवायचं आहे. ब्रह्मपुत्रावरती काय दिसतं, आयर्न. जी रामगंगा रिवर आहे त्याच्यामध्ये लीड हे एक्सेस अमाऊंटमध्ये दिसलेलं आहे. राप्ती रवीमध्ये क्रोमियम हे एक्सेस अमाऊंटमध्ये दिसलेलं आहे. जी नर्मदा रिवर आहे त्याच्यामध्ये आयर्न हे दिसत आहे, ठीक आहे. आणि गोदावरीमध्ये आपल्याला आयर्न हे दिसत आहे. म्हणजे जे आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज आहे, ज्याच्यातनं जे इन्फ्लुएन्स बाहेर निघतात, त्याच्यामुळे आयर्न हे मॅक्सिमम रिवर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. देन आता कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत जे जनरली परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, ते म्हणजे पहिला जे प्रोजेक्ट सुरू आहेत टू सेव्ह द रिवर्स ऑफ इंडिया, दॅट इज पहिला आहे गंगा ॲक्शन प्लॅन. याचं वर्ष लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे 14 जानेवारी 1986 ही योजना सुरू केलेली होती किंवा हा प्लॅन एक्झिक्यूट केला गेलेला होता. देन दुसरा आहे मिशन क्लीन गंगा. ओके, मिशन क्लीन गंगा हा केव्हा सुरू झालेला आहे, तर 31 डिसेंबर 2009. आणि याचं टार्गेट काय आहे, तर 2020 पर्यंत प्रक्रिया केलेले पाणी जे आहे, म्हणजे आपण म्हणू की प्रोसेस्ड जे पाणी आहे किंवा सांडपाणी आहे इंडस्ट्रीजमधून निघणारं, ते गंगेमध्ये सोडलं गेलं पाहिजे. म्हणजे 2020 पर्यंत प्रक्रिया केलेले पाणी महानगरपालिकेतील उद्योगधंद्यातील सांडपाणी गंगेत सोडले गेले पाहिजे. हे टार्गेट किती ठेवलेलं आहे लक्षात ठेवायचं, 2020 पर्यंत हे केलं गेलेलं पाहिजे होतं. ओके, देन नमामी गंगे प्रोजेक्ट. नमामी गंगे जनरली परीक्षेमध्ये विचारतात. नमामी गंगे काय, यालाच काय म्हणतात, इंटिग्रेटेड गंगा कन्झर्वेशन मिशन. दॅट इज व्हॉट, इंटिग्रेटेड गंगा कन्झर्वेशन मिशन, यालाच नमामी गंगे हे प्रोजेक्ट म्हणतात आहे, ठीक आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे तो आहे फ्लॅगशिप प्रोग्राम, म्हणजेच हा एक वेल डिझाईन्ड प्रोग्राम आहे. म्हणजे सायंटिफिकली किंवा स्टडी करून हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो आहे, ठीक आहे, त्याला म्हणतात फ्लॅगशिप प्रोग्राम. ओके, आणि याच्यावरती काय करण्यात येत आहे की गंगेवरील जे घाट आहेत, कुठले कुठले घाट, तर केदारनाथ, हरिद्वार, कानपूर, वाराणसी, अलाहाबाद, पटना, दिल्ली, जिथून जिथून गंगा वाहते आहे तिथलं प्रदूषण आणि तिथलं मॅनेजमेंट व्यवस्थित करणे हे याचा उद्देश आहे. आता नमामी गंगे अंतर्गत वेगवेगळे छोटे सब प्रोजेक्ट्स आहेत, ते कुठले कुठले आहेत, तर निर्मल धारा. ओके, निर्मल धारा अर्बन म्हणजे शहरी आणि निर्मल धारा ग्रामीण, हे दोन प्रोजेक्ट याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये पहिला जो आहे निर्मल धारा शहरी आहे, तर कुठल्या मंत्रालया अंतर्गत असेल, तर शहरी मंत्रालयाचा हातभार घेऊन ही योजना सुरू आहे. अंडर वॉट, अंडर नमामी गंगे, ठीक आहे. आणि याच्या थ्रू काय केलं जातं, शाश्वतरित्या प्रक्रिया केलेले सांडपाणी, गावांतील सांडपाणी, उद्योगातून निघणारे सांडपाणी याकडे लक्ष दिले जात आहे. म्हणजे त्याचं नाव काय दिलेलं आहे, निर्मल धारा आपलं रुरल, म्हणजे जे गावातून सांडपाणी निघत आहे, आणि निर्मल धारा इंडस्ट्रीजमधून जे घाट पाणी निघत आहे ते प्रक्रिया करून आपल्या रिवर्समध्ये सोडणे. म्हणजे जे मेजर रिवर्सचा जो प्रॉब्लेम आहे ते काय येतं आहे, इन्फ्लुएन्स जे आहे किंवा सांडपाणी जे आहे त्याच्यामुळेच प्रदूषण होत आहे बरोबर, मेजर प्रदूषण त्याच्यामुळेच होत आहे. तर याच्यावरती लक्ष दिलं जात आहे अंडर नमामी गंगे प्रोजेक्ट, ठीक आहे. दुसरा आहे अविरल धारा, हा दुसरं नाव दिलेलं आहे त्याला अविरल धारा. या अंतर्गत काय आहे, गंगे किनारी जी नदी नियोजन क्षेत्रे आहेत ते एक झोन्स क्रिएट करणार आहेत मॅनेजमेंटसाठी. ओके, ही तयार करण्यात आलेली आहे अंडर अविरल धारा, लक्षात ठेवायचं आहे. झोन तयार करण्यात येणार आहे गंगेच्या किनारी. देन याच्यात अंतर्गत योग्य सिंचन पद्धती करण्यात येतील. नंतर जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी कशी आहे गंगेमध्ये, जसं की गँगेटिक डॉल्फिन्स आपल्याला बघायला मिळतात ज्या एंडेंजर्ड आहेत. देन पर्यटन, टुरिझम कसं होत आहे किंवा टुरिझम व्यवस्थित मॅनेज होत आहे का, सस्टेनेबल टुरिझम आहे का, शाश्वत पर्यटन आहे का, हे लक्ष दिलं जाईल याच्याकडे. अजून
या अंतर्गत ज्ञान केंद्रे उभारण्यात येणार आहेत, त्यालाच म्हणतो नॉलेज सेंटर्स, बरोबर, आणि एक गंगा विद्यापीठ पण उभारले जाणार आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे सगळे पॉइंट्स परीक्षेमध्ये विचारतात, तर ही फॅक्ट एवढं जरी व्यवस्थित केलं तरी पुरे आहे. ओके, दुसरं आहे यमुना ऍक्शन प्लॅन. यमुना सध्या चर्चेत होती, बरोबर, म्हणून यमुना ऍक्शन प्लॅन इम्पॉर्टंट होऊन जातो. आता हा यमुना ऍक्शन प्लॅन जो आहे, दॅट इज द बायलॅटरल. बायलॅटरलचा मिनिंग काय असतो? दोन देशांमधील करार, बरोबर. आता हे दोन देश कुठले कुठले आहेत? तर पहिला आपला इंडिया, कारण यमुना कुठे आहे? भारतात आहे. आणि दुसरा म्हणजे जपान. आपण जपानची मदत घेऊन हा प्रोजेक्ट राबवतो आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, टोकियो इंजिनिअरिंग जे ही सर्व्हिसेस आहे त्याच्या थ्रू आपण जपान थ्रू याचं जी मदत मागवलेली आहे आणि यमुना ॲक्शन प्लॅन हा आपण चालवतो आहे. क्लिअर. दुसरं आहे, अजून एक गंगेसाठी सुरू आहे, स्वच्छ गंगा फंड. ओके, हा जो फंड आहे, क्लीन गंगा फंड, हा फंड कोण राबवतो आहे? तर हे एक ट्रस्ट आहे, गव्हर्नमेंट अंतर्गत एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे, ज्याचा जो हे आहे, आपलं म्हणू आपण की हा फंड आहे जो जमा होतो आहे. कुठून कुठून जमा होईल? तर व्हॉलंटरीली जमा होतो आहे. एक तर भारतातून तुम्ही भारतीय आहात तर तुम्ही स्वतः देऊ शकता फंड, किंवा तो NRIs कडून पण घेतला जातो आहे. जे NRIs असतात, जे ओव्हरसीज राहतात आहेत सिटीजन्स, त्यांच्याकडून सुद्धा घेतात आहेत, आणि त्यांना याच्या थ्रू म्हणजे याच्या त्यांनी हे जे काय दान केलेलं आहे किंवा फंड दिलेला आहे, त्या फंड अंतर्गत काय होत आहे की टॅक्स बेनिफिटसुद्धा त्यांना मिळतात आहेत. ही एक बाब लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, हा एक ट्रस्ट आहे, बरोबर. या ट्रस्ट अंतर्गत हा फंड क्रिएट केला जातो आहे आणि ज्याचे अध्यक्ष हे कोण असणार आहेत? तर वित्तमंत्री असणार आहेत, म्हणजेच फायनान्स मिनिस्टर याचे अध्यक्ष असणार आहेत. याची देखरेख कोण करणार आहेत? तर फायनान्स मिनिस्टर हे करणार आहेत. आणि याचे सचिवालय कुठे असणार आहेत? ऑब्व्हियसली तर जलसंवर्धन व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, त्याला जलशक्ती मंत्रालय सुद्धा म्हटलं जातं. त्या मंत्रालयांतर्गत याचं सेक्रेटरिएट असणार आहे, याचं म्हणजे सचिवालय असणार आहे. आणि याचे मिशन डायरेक्टर कोण असेल? तर क्लीन गंगा योजनेचे याचे मिशन डायरेक्टर असणार आहेत, म्हणजेच क्लीन गंगा योजना जी आहे त्याच्या जे मिशन डायरेक्टर असतील त्याचेच याचे हेड असतील या फंडचे. क्लिअर. पुढे हे देऊन मी सांगितलं की जो कोणी दान करेल, जो कोणी फंड देतील गंगेसाठी, त्याला टॅक्स बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि तो जो बेनिफिट आहे तो कशा अंतर्गत आहे? तर स्वच्छ भारत कोष या अंतर्गत त्यांना टॅक्स बेनिफिट हे मिळणार आहेत. दुसरा कुठला प्रोजेक्ट आहे अजून? नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा, हा एक प्रोजेक्ट सुरू आहे. म्हणजेच काय? स्वच्छ गंगेचे राष्ट्रीय धोरण. आता हे केव्हा करण्यात आलेलं आहे? तर 2011 पासून हे सुरू आहे. ओके, आता याच्या अंतर्गत ही जी स्कीम आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. याच्याकडे लक्ष द्यायचं की हा ही जी स्कीम आहे ही ॲक्ट अंतर्गत राबवण्यात येते आहे. ती कुठली? तर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट. हा जो ॲक्ट आहे 1860 या अंतर्गत हे मिशन राबवण्यात येत आहे, दॅट इज नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा. ओके, ह्याच्यावरती प्रश्न जनरली विचारले जातात. आणि इम्प्लिमेंटेशन हे कशा थ्रू करते आहे? तर कोण करते आहे? नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अथॉरिटी, ही स्पेशल अथॉरिटी क्रिएट करण्यात आलेली आहे. आणि त्याचं हे जे सगळं नियोजन आहे किंवा इम्प्लिमेंटेशन आहे ही अथॉरिटी करत असते. कुठली? नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अथॉरिटी. ओके, आणि ही केव्हा केलेली आहे? कॉन्स्टिट्यूशन कशा अंतर्गत केलेली आहे? तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, जो जनरली विचारण्यात येतो आपल्याला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, पर्यावरण संवर्धन कायदा केव्हाचा आहे? 1986, बरोबर. एवढं लक्षात राहील. आणि याच्यामध्ये 2016 जो ही आहे, म्हणजे ही बॉडी आहे NGRBA, ती रिझॉल्व करण्यात आलेली आहे, डिझॉल्व करण्यात आलेली आहे. आणि एक न्यू कॉन्स्टिट्यूशन करण्यात आलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल काउन्सिल फॉर रिज्युविनेशन प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ द रिव्हर गंगा. ओके, हे एक नवीन बॉडी या अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. आणि याचं काय म्हणतात याला शॉर्टमध्ये? तर नॅशनल गंगा काउन्सिल. ही एक काउन्सिल आहे नॅशनल गंगाची,
त्याच्या त्याला मेजर नाव काय म्हणता येईल, तर दॅट इज द नॅशनल काउन्सिल फॉर रिज्युविनेशन प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ रिव्हर गंगा, म्हणजेच नॅशनल गंगा काउन्सिल. आधी कुठली बॉडी होती, तर ही नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अथॉरिटी, ज्याला चेंज करण्यात आलं नॅशनल गंगा काउन्सिलमध्ये. इझी आहे, केव्हा करण्यात आलं, 2016 याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. क्लिअर. अजून एक इम्पॉर्टंट फॅक्ट याच्यामध्ये आहे, जे म्हणजे याचे अध्यक्ष कोण असतात. अध्यक्ष चेअरमॅनशिप कोणाकडे आहे, तर प्राईम मिनिस्टरकडे आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहेत. श्री नरेंद्र मोदी यांचे हे काय आहेत, अध्यक्ष आहेत. ओके. आणि जो एम्पावर्ड टास्क फोर्स आहे, म्हणजे जी कामं करते आहे, ओके, जी टास्क फोर्स आहे, त्याचे अध्यक्ष चेअरमॅनशिप कोणा अंतर्गत आहे, तर युनियन मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जे आहेत, जे डिपार्टमेंट आहे, त्याचे हेड किंवा त्याचे जे मिनिस्टर आहेत, त्याचे ते अध्यक्ष असतात. क्लिअर. आता याच्या अंतर्गत काय काय येत आहे, तर नॅशनल मिशन ऑफ क्लीन गंगा जे आपण पाहिलं, स्टेट गंगा कमिटीज येतात, ज्या स्टेटमधनं गंगा जात आहेत त्या स्टेट गंगा कमिटीज इन्वॉल्व्ह होतील, आणि डिस्ट्रिक्ट गंगा कमिटीज या इन्वॉल्व्ह होतील. क्लिअर. म्हणजे ही काय आहे, आपल्याला जी सिस्टम आहे याची, दॅट इज 5-tier सिस्टम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके. ही सेंट्रल सिस्टम आहे का, नाही, तर 5 tiers याच्यामध्ये बघायला भेटतात, म्हणजे 5 टप्पे आहेत. जसं की आपण जातोय की नॅशनल टू स्टेट, स्टेट टू डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट टू खाली पंचायत वगैरे, ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एवढं इम्पॉर्टंट आहे अबाउट द आपलं जल प्रदूषण. ठीक आहे, आपण इथेच थांबू. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.